चोपडा येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी नरेंद्र पाटील यांच्यासह तिघांवर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा येथे गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी चौकात कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांची चारचाकी क्रमांक MH 19 CF 3793 तेथून जात होती. वाहतूक नियमन 17 खालील पोलीस कर्मचारी विजय निकम यांनी गाडी थांबवण्यास सांगितले, मात्र चालकाने गाडी न थांबविता तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून ही गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ अडवली. याचा राग आल्याने भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माजी शहराध्यक्ष राजू शर्मा यांना त्या ठिकाणी बोलवले. दोघांनी मिळून पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. ही घटना माहीत झाल्यावर पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे तेथे पोहोचले आणि दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्याशी हुज्जत घातली. त्यांच्या आगावर धावत जाऊन कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यात पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्या उजव्या हातास दुखापत झाली आहे. या प्रकरणी भाजपाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना चौकशी कामी पोलीस ठाण्यात आणत असताना पोलीस ठाण्याच्या गेटवर भाजप कार्यकर्ता मनीष पारिख याने देखील पोलिसांशी हुज्जत घालून त्या धमक्या दिल्या. यावरून भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी शहराध्यक्ष राजू शर्मा, मनीष पारिख यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत. यावेळी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती.